जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने जामनेर येथे मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले। नगर परिषद चौक ते धारीवाल महाविद्यालयापर्यंत मिलेट दौड काढण्यात आली। या कार्यक्रमास सुमारे 150 ते 200 विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते। तालुका कृषी अधिकारी डॉक्टर अभिमन्यू चोपडे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व तसेच तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पौष्टिक तृणधान्य आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले। यावेळी माननीय तहसीलदार यांच्या हस्ते पोकरा योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रुपेश बिराडे यांचा सत्कार करण्यात आला व इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर आबाजी गोतमारे, मंडळ कृषी अधिकारी नीता गारगे, अशोक वाळके, श्रीराम इरिगेशनचे संचालक श्रीराम पाटील, अमित इरिगेशनचे संचालक अमित भांबरे, ग्रब ॲग्रोचे संचालक कैलास मगर, नोबेल इरिगेशनचे मॅनेजर केयूर पाटील, डॉक्टर श्रीकांत व्यवहारे, प्राध्यापक अमर पवार, जे बी चौधरी, डॉक्टर असोसिएशन ग्रुप, सायकलिंग ग्रुप, सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, शेतीशाळा प्रशिक्षक, ATM आत्मा, सर्व कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन या प्रसंगी सुनील गायकवाड यांनी केले। जे बी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला जो 10-15 मिनिटाचा 5-10 मिनिटाचा जो कार्यक्रम असेल त्याची सुरुवात करावी व सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा। सरांना विनंती माझी की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी। प्रयत्न करू नका।
या निमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष सर्वोच्च स्थानपन्न झालेले आहे. मी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे स्वागत करणं हे आद्य कर्तव्य ठरतो. तर मी सन्माननीय आपल्या हे 2023 वर्ष जे आपण आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करतोय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी संयुक्त राष्ट्रसंघापुढे असा एक विषय मांडलेला होता की बा आपण देशातच नाही तर जगभर पाहतोय की व लोक हे दिवसेंदिवस वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होत चाललेले, याची कुठेतरी दखल घेतली जावी या हिशोबाने आपल्या पंतप्रधान महोदयांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदमध्ये पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करावा यासाठी विचार मांडले होते आणि त्याला जवळपास 72 देशांनी संमती दिली आणि चालू वर्ष जे आहे 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आजची मिलेट दौड, जेणेकरून ज्याचं म्हणजे ह्या पौष्टिक तृणधान्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी व्हावी, म्हणजे नागरिकांनी आपल्या आहारात ह्या पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा, शेतकऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याची लागवड करून उत्पादन वाढीसोबतच यातील पोषण मूल्यांचा जो महत्व आहे त्याचा विचार करून त्याची लागवड करावी या उद्देशाने आपण हा प्रचार प्रसिद्धी मोहीम म्हणून मिलेट दौडाची आयोजित केलेली होती. त्यासाठी सर्व सन्माननीय इथे उपस्थित झाले त्यांचे मी खरं तर आभार मानतो आणि आपण देखील इथं सहभाग नोंदवला आपले देखील मी आभार मानतो. याची थोडी पार्श्वभूमी बघायची म्हटली, आता पौष्टिक तृणधान्य म्हटलं तर आपलं जनरली पाहतो कोणत्या आहारात आपण समावेश करतो, गहू आणि भात, बरोबर आहे. आपण जर का विचार केला की भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी म्हणजे आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांच्या आहारात समावेश कसा असायचा तर ते ब्रेड खायचे. अजून सुद्धा आपल्याला माहिती की ते ब्रेडचा त्यांचा आहारात समावेश असतो. ते इकडे आले, त्यांचा तो आहार आपल्याकडे घेऊन आले. 1947 ला जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला, इंग्रज हे निघून तर गेले पण आपल्या पुढे सर्वात महत्वाचं एक समस्या निर्माण झालेली होती की बाबा जी वाढती लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येची भूक कशी भागवायची आणि एक छोट्या काळात त्याला ही गरज कशी भागवायची, याच्यात एक भाग म्हणून 1960 आपल्याकडे हरित क्रांती झाली. हरित क्रांती ही प्रमुख कोणत्या पिकांमध्ये झाली, गहू आणि तांदूळ. बघा 1960 हरित क्रांती जी झाली ती गहू आणि तांदूळ. आता बघितलं गव्हाचं हे सर्वात मोठं उत्पादन जे जर का झालं तर ते कुठं पंजाबमध्ये होतंय, बरोबर की नाही. गहू हे पीक खरं तर आपलं नव्हतं, आपल्या जमिनीत आपल्या वातावरणात ते सस्टेन राहावं याच्यासाठी सुरुवातीला म्हणजे कसं किंवा खतांचा वापर करण्यात आला मोठ्या प्रमाणात, फवारणीचा वापर करण्यात आला आणि याचाच एक परिपाक म्हणून आज आपण पाहतोय की बाबा जिथं जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं पंजाब या राज्यात, आज तिथं कॅन्सर ट्रेंड चालू झालेली आहे, बरोबर आहे ना. एक कुठेतरी त्याचा एक लिंक लागते आपल्याला. बघा किंवा गहू जो आपण आपल्याकडे लागवड केली जे आपल्या वातावरणात सूट होत नव्हतं म्हणून आपण विविध रसायनाचा त्याच्यावर वापर केला आणि त्याचा समावेश केला. आता 1960 झालेली हरित क्रांती आणि वापरात आलेला गहू आणि तांदूळ याचा जो एक विपरीत परिणाम आहे ते आपल्या आजच्या पिढीवर दिसायला लागलेला आहे. एकदम कमी वयात 32-33 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेला आहे, मधुमेहाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, बद्धकोष्ठता. मी तर म्हणतो सगळ्यात जास्त जर का मेडिकलचा कुठं वापर होत असेल तर ते क्रिमेफिन नावाची औषध आहे, डॉक्टर सगळे बसले तुम्हाला माहिती आहे. बद्धकोष्ठेचा पेशंट आला की तुम्ही क्रिमेफिन रिकमेंड करतात, पोटच साफ होत नाही. आज आपण देखील इथं बसलेलो आहोत, 50% लोकांचं मी तर म्हणतो पोट साफ झालेलं नसेल, बरोबर ना, होतच नाही. गंभीर समस्या ही आपल्याला म्हणजे जे आपले जुने लोक वापरत होते ज्वारी बाजरी नाचणी वरई राळा भगर हे खरं तर आपले पौष्टिक तृणधान्य आहे. म्हणजे 60-70 वर्षापूर्वी ह्या प्रमुख पिकांचा आपला आहारात समावेश होता आणि ती पिढी जी आपण 60-70 वर्षाची ती आज सुद्धा तंदुरुस्त आहे आणि आपली पिढी आपण आता मिलेट दौड केलं बरेचशे लोकांना धाप लागलेली होती, बरोबर की नाही. सगळे तरुण आहेत पण धाप लागते, काहीतरी विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे.
की बाबा जो आपण आपली आहार शैली बदललेली त्याचाच हा एक विपरीत परिणाम आहे. म्हणजे आपल्या आहारातून आपण ज्वारी नाचणी बाजरी हे कमी केलेलं आहे आणि ह्या पिकांना काय संबोधलं जातं तर गरिबाचं पीक म्हणून संबोधलं जातं. श्रीमंतांचं पीक म्हणजे इंग्रजांचं जे होतं खाद्य गहू ते श्रीमंतांचं पीक. पण आता रेशन रेशनचा जर का विचार केला रेशन कुठलं पीक कुठलं धान्य देतो आपण रेशन मध्ये गहू आणि तांदूळ देतो का ज्वारी बाजरी मग गरीब कोण आहे नेमकं बरोबर की विचार करण्यासारखं आहे. आपली एक भूक भागवण्यासाठी हे गहू आणि तांदूळचा आपण वापर केलेला आहे. गहू हे पीक असं आहे त्यातला जे ग्लुटेन जो प्रोटीन असतो ना तो फार घातक असतो तो पचायला फार जड असतो. त्याने काय होतं माहिती का त्यात ग्लायसिन इंडेक्स हा मोठ्या प्रमाणात असतो. ग्लायसिन इंडेक्सचा अर्थ काय असतो की बाबा जे फूड आहे जे आपण आहार घेतो त्याचं रक्तात साखरेचं प्रमाण किती प्रमाणात करायचं म्हणजे ते ग्लायसिन इंडेक्स असतो. आणि गव्हामध्ये तांदळामध्ये ग्लायसिन इंडेक्स हा मॅक्झिमम असतो. त्याच्यामुळे काय होतं माहिती का डायरेक्ट जी साखर आहे ती आपल्या रक्तामध्ये शोषली जाते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात मधुमेह डायबिटीस जे म्हणतो आपण त्याच्यानंतर उच्च रक्तदाब हृदयविकार हे त्याचे घातक परिणाम आहेत. आपल्याला हे डायरेक्ट दिसत नाही किंवा आपण याच्यावर कधी विचार सुद्धा केलेला नाहीये. गव्हाचं म्हणजे मी त्याचं हे करत नाहीये पण ही एक त्याच्या पाठीमागची संज्ञा आहे की बाबा हे जे आपलं प्रमुख पीक नव्हतं त्याचा आपण जास्त मोठ्या प्रमाणात आहार समावेश केलेला आहे. राहिले आपले ज्वारी बाजरी नाचणी हे पीक याच्यामध्ये तंतुमय पदार्थ फायबर जे आता मी म्हटलं बद्धकोष्ठता जर का दूर करायची असेल तर आपल्या शरीरात आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश होणं फार गरजेचं आहे. हे तुम्हाला गहू आणि तांदूळ ह्या पिकांमध्ये अजिबात मिळणार नाही. ते जर का कुठे मिळेल तर नाचणी ज्वारी बाजरी राळा वरई भगर यासारख्या पौष्टिक तृणधान्यांमध्येच फायबरचं प्रमाण जास्त आहे. एक बाजरी ह्या पिकामध्ये ना आपल्याला माहिती प्रथिने कशापासून डॉक्टर लोकांना चांगल्या प्रकारे माहिती प्रथिन कशापासून बनलेलं असतं तर अमायनो ऍसिड नावाचा घटक असतो. जे अमायनो ऍसिड सल्फरयुक्त असतात ते आपल्यासाठी फार महत्वाचे असतात. बरोबर आहे ना. सल्फरयुक्त अमायनो ऍसिड दोन प्रकारचे असतात मिथियोनाईन आणि सिस्टाईन. त्यातलं मिथियोनाईन जो आहे तो आपले शरीरातील पेशी तयार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. बघा त्यातच बाजरी हा जर का आपण धान्य घेतलं ह्या बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमायनो ऍसिड यांचा फार मोठ्या प्रमाणात हा घटक त्याच्यात उपलब्ध असतो. म्हणजे मिथियोनाईन हा जो घटक आहे तो बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून महिला आणि लहान मुलं गर्भवती महिला म्हणजे कसं त्यांच्या बाळात जे मूल तयार बाळ तयार होत असतं त्याच्या पेशी तयार करण्याचं काम हे प्रोटीन करत असतं. बरोबर ना. शरीराची रचना आणि लहान मुलं जे की बाबा जे आताशी जन्माला आलेले किंवा जे खायला लागलेले त्यांचं एक शरीर जर का आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला खरोखर बाजरी हा आहारात समावेश करायला पाहिजे. बाजरीचे आपल्याला माहिती ज्या बाजरीमध्ये लोह सुद्धा असतं आणि फॅटचं प्रमाण तृणधान्यामध्ये सगळ्यात जास्त बाजरीमध्येच असतं. म्हणून बाजरीला काय म्हटलं जातं गरिबाचं लोणी हे सुद्धा म्हटलं जातं. फॅटचं प्रमाण जास्त असतं त्याचं. गरिबाचं लोणी बाजरी या पिकाला म्हटलं जातं. लोह जास्त असल्यामुळे आपण बघतोय की बाबा आपल्या भारतामध्ये सगळ्यात गर्भवती महिला किंवा साधारण महिला जरी असल्या तरी सर्वात मोठी समस्या कुठली तर अॅनिमियाची आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक घरात जेव्हा महिला प्रेग्नंट असते रक्त डॉक्टर काय सांगतात की बाबा रक्त कमी आहे. आधीच्या महिला 8-8, 9-9 मुलांना जन्म द्यायच्या नॉर्मल व्हायच्या पण आता काय सी सेक्शन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण कुठंतरी त्यांचं एक शरीर जे आहे ते कमकुवत झालेलं आहे. बरोबर की नाही. आपण बघतो की बाबा आताचे जे 60-70 वर्षापूर्वीचे म्हणजे आधीच्या पिढीतले जे म्हातारे आपल्या घरात आहेत वयोवृद्ध ते आता कुठेतरी आपल्याला पाय दाबायला लावतात. पण आता ज्या महिला आहेत आपल्या घरातल्या किंवा आपण पुरुष देखील कमी वयातले आतापासून आपल्याला पाय दुखायला लागलेले. बरोबर. कॅल्शियमची कमतरता आहे हे आपल्याला गहू आणि तांदूळ किंवा इतर फास्ट फूड मधून मिळणार नाही. बदललेली आहारशैली बदललेली जिभेची चव फक्त जिभेचे तोरणे पूर्ण करण्यासाठी आपण याचा समावेश करतोय परंतु आपल्या शरीराला काय पाहिजे त्याचा आपण कधी विचार करत नाही. नाचणी हा पदार्थ असा आहे की ज्यामध्ये कॅल्शियम हे फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून कधी बघा तुम्ही जर का प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेले तिथं नाव नोंदणी केली तिथं एक कार्ड मिळतं त्याच्यावर तुम्हाला नाचणी बाजरी यासारख्या पदार्थांचं काही असेल त्याचाच तुमच्या आहारात समावेश करायला होतात महिलांना वगैरे. बरोबर की नाही. असे वेगवेगळे उदाहरण आहेत की
आणि त्याच्यासाठी हे जे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष आपण साजरा करतोय, या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर जो विपरीत परिणाम होत चाललेला आहे त्याचा एक कुठतरी जागतिक पातळीवर खरोखर दखल घेतली गेलेली आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा मान्यता दिलेली की खरोखर आता ही काळाची गरज आहे. आपल्या आहारामध्ये जे जुने पीक आहेत जसं ज्वारी, बाजरी, नाचणी याचा समावेश हा व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मिलेट ऑफ मंथ म्हणजे प्रत्येक महिना हा ठरवून दिलेला आहे की बाबा कोणत्या महिन्यासाठी कोणतं पीक हे आपल्याकडे आहारात असायला पाहिजे. आपण जर का ज्वारी महिना घेत जानेवारी महिना घेतला, जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत म्हणजे भोगी असते, भोगीची भाजी आपण करतो, त्यावेळेस आपल्या शेतामध्ये प्रमुख पीक कुठलं असतं? बाजरी असतं तृणधान्यामध्ये. आणि थंडीचे दिवस असतात, बाजरी हा ऊर्जेचा फार मोठ्या प्रमाणात स्रोत देणारा धान्य आहे, त्याच्यामुळे जानेवारी हा महिना बाजरी या पिकासाठी समर्पित केलेला आहे. मकर संक्रांत भोगी असते, भोगीच्या वेळेस आपण तीळ, बाजरी वगैरे याचा जे भाजी एकत्र तयार करतो ती भोगीच्या सणाला करतो, म्हणून जानेवारी महिना बाजरीसाठी. फेब्रुवारी महिन्यात जर का आलं तर आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये हुरडा पार्टी करतो आपण, म्हणजे ज्वारी. ज्वारी हे जो पीक आहे ज्याच्यामध्ये फायबरचं मोठ्या प्रमाणात कंटेंट असतं, कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर प्रोटीन वगैरे असतात, त्याच्यामुळे फेब्रुवारी हा महिना ज्वारी पिकासाठी समर्पित केलेला आहे. आपण येतो ऑगस्ट महिन्यात, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला श्रावण महिन्यातले उपवास असतात, बरोबर ना? श्रावण त्यावेळेस आपण बघा, आपण जर का खिचडी खाल्ली, साबुदाणा खिचडी, आपल्याला पित्त होतं ना, पित्त, बऱ्याच लोकांना पित्त होतं साबुदाण्याचं. त्याच्यासाठी आपला जो प्रमुख तृणधान्य पीक आहे ते आहे खरं तर राजगिरा, जे पित्त शामक म्हटलं जातं, पित्तनाशक. म्हणून ऑगस्ट हा महिना राजगिरा या पिकासाठी समर्पित केलेला आहे. पुढचा महिना येतो सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये पितर पंधरवडा असतो, आपण पितरांना जेवायला घालतो आपल्या, बरोबर आहे ना? आधीचे लोक पुरणपोळी वगैरे करत नव्हते, ते काय करायचे, राळा हा जो तृणधान्य होतं ना त्याचा भात बनवायचे. म्हणून सप्टेंबर हा महिना राळा ह्या पिकासाठी समर्पित केलेला आहे. पुढे येतो ऑक्टोबर, नवरात्र. नवरात्रमध्ये आपण भगर, वरई हे आपलं जनरली नाशिक वगैरे या साईडला घेतले जातात, हे सुद्धा एक पित्तशामक म्हणून तृणधान्य काम करतात. म्हणून ऑक्टोबर जो महिना आहे तो भगर आणि वरई याच्यासाठी समर्पित केलेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नागली, नाचणी या पिकाची कापणी असते, म्हणून डिसेंबर हा महिना नाचणी या पिकासाठी समर्पित केलेला आहे. आणि ह्या प्रत्येक महिन्यात संबंधित पिकाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करायची आहे, तर ते चालू आर्थिक वर्षासाठी नाही तर भविष्यात देखील ह्या पिकांचा खरोखर आपल्या नागरिकांनी समावेश करणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. लहान लहान मुलं फार वेगवेगळ्या विकारांना आता बळी पडत चाललेले, लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचा मोठ्या प्रमाणात विकार हा जडलेला दिसतोय, रक्त कमी असतंय मुलांचं, बरोबर ना? त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी आतापासून आपल्याला बघायला मिळतंय. तर हे सगळं विकार जर का आपल्याला टाळायचे असतील तर खरोखर आपल्याला आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याशिवाय पर्याय नाहीये. आपण जीभेचे चोचे पुरे करतो, परंतु जे आपण कसं माहिती का, एक शॉर्टकट उदाहरण देतो तुम्हाला, आम्ही कृषी विभाग फर्दर निर्मूलनचा प्रचार प्रसिद्धी करत असतो. फर्दर निर्मूलन का बरं करायची असते कि बो जी आपण बीटी आणलेली आहे, बीटी कपाशी, तर ती कशासाठी आणली होती, बो ही जे वेगवेगळ्या आळ्या होत्या गुलाबी बोंडाळी सारखी, हिचा अटॅक कमी व्हावा म्हणून. परंतु काय झालेलं आहे, ती हे जे फरदड वगैरे याच्यामुळे काय झालं, तिला खाते हे कायमस्वरूपी मिळत गेलेलं आहे. आपण पिकांवर फार मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारणी सुद्धा करतो, ती आळी ते खाऊन खाऊन तिचा जीन बदललेला आहे, बरोबर की नाही? ती आता त्या पिकांना काही जुमानत नाही. तुम्ही काहीही फवारा, बीटी असो काही फवारा, आळी येणारच येतेच, म्हणजे तिचा जीन बदलला आहे. तसं आपल्या शरीरात झालेलं आहे. आपण काय केलेलं माहिती आहे, पौष्टिक बाजूला ठेवलं आणि दिवसेंदिवस जे केमिकल युक्त खात आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरावर फार मोठ्या प्रमाणात एक विपरीत परिणाम आपले दिसायला लागलेले आहेत. एक उदाहरण सांगतो, आठवडे बाजार होता, आपला पावसाळ्याचा दिवस होता, शेंदोड्या आपल्याकडचा शेंदोड्या पदार्थ माहिती आहे, ते घ्यायला गेलेलो होतो मार्केटमध्ये. टाकरखेडाचे शेतकरी आलेले होते, नवरा बायको होते दोघं, वांगे वगैरे शेंदोडे त्यांच्याकडे होते. मी शेंदोडे घेतलं, म्हटलं त्या बाबांना, म्हटलं बाबा मला वांगे मिळतील का बिना फवारलेले? ते दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघायला लागले, हसायला लागले, म्हणे भाऊ हे वांगे आम्ही घरी सुद्धा खात नाही, म्हणे येत्या तेवढे आंतरप्रवाही फवारतो. त्याने एकदम सिस्टमॅटिक शब्द वापरला, आंतरप्रवाही.
कारण टाकले की लगेच असे तजेदार होता म्हणे ते असे ताजे ताजे दिसतात. म्हणजे दिवसेंदिवस आपण रसायनाचा आपल्या शरीरात समावेश केलेला आहे. माळपिंपरीच्या शेतकऱ्यांनी एकदा सेंद्रिय पिकवलेली केळी आणली होती. मी एकच केळी खाल्लं पण मला 4 दिवस त्रास झाला. कारण माझ्या आतड्यांना सवय ना इतके सेंद्रिय खायची, केमिकल खायची सवय लागलेली. बरोबर ना? असा विषय आहे. म्हणजे आपण दिवसेंदिवस आपली सिस्टम सुद्धा बदलत चाललेली आहे. म्हणजे एक आपण जी पिढी आता जनरेट होते ती एक कमकुवत पिढी आपली जनरेट होते तयार होत चाललेली आहे. आपल्याकडे महिलांच्या फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे. याच्यावर जर का आपल्याला खरोखर काही करायचं असेल तर सगळ्यांनी आपल्या घरात रोज एक वेळ तरी पौष्टिक तृणधान्याचा हा समावेश करायचा आहे. एवढंच मी ह्या आजच्या मिलेट दौडच्या प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आपण सर्व इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. कृषी डिपार्टमेंट मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 23 या कार्यक्रमाचा साठी उपस्थित या तालुक्याचे सर्वेसर्वा तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी ज्यांनी आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन केले, श्री चोपडे सर, आमचे माझे अमित मगर साहेब, सर्व मंचावर उपस्थित कृषी डिपार्टमेंटचे अधिकारी, समोर बसलेले सर्व कृषी अधिकारी, कृषीशी रिलेटेड सर्व डॉक्टर लोक, भगिनी, खरं तर सरांनी फार छान विस्तृत माहिती दिली. परंतु त्याच पुढे मी एक छोटस सांगेल की आपल्यामध्ये जो अजूनही खाण्यापिण्याचा अवेअरनेस नाही सर, जे फूड सिस्टम आहे आपली, फूड सिस्टम ही फारच विचित्र आहे. खरं दुश्मन आपल्या देशाला किंवा आपल्या देशाला दुश्मन बाहेरचं कोणाची गरज नाही, आपणच आपलं दुश्मन आहे. तुम्ही बघत असाल आपली फूड भाजीपाला विक्री होते ते कुठे होते, आपणही लाईन लावून तिथे घेतो. फूड विकले जातात ते कुठे घेतले, कसे विकले जातात ते आपण घेतो. सरांनी सांगितलं वांग्यांचा विषय सांगितला, त्याचप्रमाणे भाजीपाला सुद्धा रात्री फवारा मारा सकाळी कोठा होतो. हे सर्व जे आहे ते याला दुष्पण आपणच आहे. मोठे मोठे शेतकरी सुद्धा आहे ते स्वतःसाठी सुद्धा करत नाही. आपण हे सर्व शेतकऱ्यांचेच मुलं आहोत, याच्याबद्दल अवेअरनेस प्रॉपर होत नाही. मी आता चायनामध्ये 20 दिवस राहून आलो, आता जस्ट 8 दिवसाअगोदर आलो. 8 दिवसात कुठे गॅसचा प्रॉब्लेम झाला नाही, कुठे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला नाही, शुगर कधी असं जाणवलं नाही की शुगर काय, तर फूड काय नॉनव्हेज आणि व्हेजिटेबल्स, नो वीट, कुठलंच वीट नाही. व्हेजिटेबल खूप खायला पाहिजे, फायबर खूप असते व्हेजिटेबलमध्ये. त्याचबरोबर तृणधान्य हे आधी आपल्याकडे होतंच, आपणही बाजरी नाचणी बाकीच्या ह्या गोष्टी खातोच, पण त्या आपण सॅप्टन एक टेस्ट म्हणून किंवा एक टाईमापुरता खातो. याला जर रेग्युलर आहारामध्ये प्रॉपर जर आणलं ना तर मला वाटते त्याचा चांगला प्रकार होईल. त्याचप्रमाणे जेवण करताना बाकीच्या गोष्टी ह्या सुद्धा खूप मोठ्या आहेत. काही लोक तर जेवण म्हणजे 5 मिनिट पण लागत नाही त्याला, कारणीभूत हे पण आजार, ते पण आजार आहे. पण खरंच ह्या खूप काही गोष्टी आहेत त्याच्यात विचार, म्हणजे मेडिकली किंवा आपल्या ह्या बाकी लोकांनी त्यावरती लोकांना अवेअरनेस किंवा घ्यायला पाहिजे. आणि आज जे कृषी डिपार्टमेंट काम करते एवढ्या या सगळ्या व्यस्ततेतून आपण या अवेअरनेस काम घेत आहे, खरंच आपल्यासाठी म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि आपल्या वेळात वेळ काढून आपण लोकांना या माहिती पुरवत आहेत, त्यातून 10% जरी इम्प्रूव्हमेंट झाली तर नक्कीच 10% 100% काय समजणार नाही. आणि आपलं कार्य खरंच प्रशंसनीय आहे सर. आपल्याला सर्व कृषी डिपार्टमेंटला मी धन्यवाद देतो. आणि यापुढे खरं ॲग्रिकल्चर खूप मोठा विषय आहे. शेतकरी राजा प्रत्येक वेळेस शेतकरी राजा म्हणतो, पण शेतकऱ्यांची अवलना काय आहे आपल्याला कल्पना आहे. पण मला असं वाटतं की आपण लोक खूप चांगल्या प्रकारे काम करताय आणि शेतकरी सेवा करताय, त्याबद्दल आपले धन्यवाद. ओळखला जाणारे माझे सर्व मित्र, आज कृषी विभागाने जो हा कार्यक्रम आयोजित केला याची फार गरज होती. गहू आणि तांदूळ अति पैसा झाला म्हणून महाग वस्तू घेण्याकडे लोकांचा जो कल वाढला, फास्ट फूड याच्याकडे जो कल वाढला, त्याच्यामुळे बरेचसे चोपडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बरेचसे पोटाचे विकार आज
समाजामध्ये बघायला मिळतात. दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडे 70% पेशंट हा पोटाच्या तक्रारीपासूनच आमच्याकडे येतो, परंतु त्याच्या लक्षात येत नाही. मी आमच्या सर्व डॉक्टर बांधवांना विनंती करेन की येत्या काळात या कृषी विभागाने जो हा आयोजित कार्यक्रम केला, आपल्याला फारच मोलाचं जे साहेबांनी मार्गदर्शन केलं, हे मार्गदर्शन आपण आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये पेशंटला अवेअरनेस म्हणून जरूर याचा आपण त्यांना सांगावं, त्यांच्यामध्ये जागृती करावी. तसेच माझे तरुण नवयुवक कॉलेजचे स्टुडंट इथे आहेत, त्यांनाही मी विनंती करतो, त्यांनाही आपल्या घरामध्ये या गोष्टीचा प्रसार प्रचार करावा. आपला पूर्वीचा जो आपले बुजुर्ग होते, आपले जे वडीलधारी होते, ते सर्व या वस्तूंचा जो उपयोग करत होते, शेतामध्ये पिकवत होते. आज सर्व हायब्रिड खतं, हायब्रिड बिजवाई, हायब्रिड खाऊन आपले शरीर सगळं हायब्रिड झालेलं आहे. तर या साहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे कृषी विभागाने माननीय आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे पाऊल उचललं, मी त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी उचललेल्या पावलाला जामनेर तालुक्याच्या कृषी विभागाने जी चालना दिली, आम्हाला मोटिवेट केलं, आम्हाला इथे बोलून चांगलं मार्गदर्शन केलं. डॉक्टर असोसिएशनच्या आमचे सर्व सदस्य इथं आले, मी आपण आलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं एक्झरसाईज हेच एक असं आपल्या हातामध्ये हत्यार आहे, त्याच्यामुळे आपण आपला बॅलन्स करू शकतो, पण आपण काळजीच करत नाही. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीमुळे आपला बऱ्याचशे आजार जे आता जवळपास 40% लोकांना कॅन्सरचं प्रमाण बघितलं आहे मी, म्हणजे लहान मुलांना कॅन्सर, 30 वर्षाच्या मुलाला कॅन्सर, 32 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, 45 वर्षाच्या मुलाला कॅन्सर, आणि कॅन्सरचं खूप ब्लड कॅन्सर, अलग अलग टाईपचे कॅन्सर बघा. आणि ह्या सर्व ज्या सवय आहे, जे आजार आहे, की ज्याच्यावर आपण आपला एक्झरसाईज करत नाही आणि खानपान बदलत नाही, आपण जर आपल्यावर स्वतः कंट्रोल केलं, मित्रांनो मला पण खूप वाटतं की मी खूप खायला पाहिजे, पण आपण विचार करायला पाहिजे आपण किती खायला पाहिजे. आता आहे म्हणून खायचं असं पण नाही, आपल्याला जगण्यासाठी खायचं नाही, आपल्याला खायसाठी हे लोक खायसाठी जगतात, आपण जगण्यासाठी खायचं. आणि डॉक्टर साहेबांनी जे एक रिक्वेस्ट केली सर, म्हटलंय की डॉक्टरांनी आपण आता हेच लोकांना सांगू की तुम्ही आहारामध्ये आपल्या तृणधान्याचा उपयोग करा. सर तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही सांगितलं असं, आणि ह्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितलं तर जरा फरक पडेल. मी तर सांगतो आणि माझा मुलगा डायटचं बीई मेकॅनिकल केलंय त्याने, आणि पुण्याला आहे, आणि त्याने 1 वर्षाचा डायट फिजी म्हणजे फिटनेस कोर्स केलेला आहे, फिटनेस टॉप कंपनी नावाची तो जॉईन झालेला आहे. तर तोच काम करतो की किती खायला पाहिजे, एक वजन कमी करायचं, धैर्य किती कमी करायची, आपण काय खायला पाहिजे. तर त्या कंपनीमध्ये त्याला चांगलं पॅकेज दिलं मित्रांनो त्यांनी, म्हणजे वास्तविक तो बीई मेकॅनिकल झालेला आहे, पण मेकॅनिकल सोडून त्याने लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष पुण्याला असताना 2 लाख रुपये फी भरून तो फिटनेसचा कोर्स केला, आणि त्या कोर्सवर तो आता पुण्याला कोच आहे, फिटनेस कोच म्हणून. म्हणजे सर्व, आणि हे तो मला सांगतोच, डेली सांगतो मला तो रोज की तुम्ही काय खायला पाहिजे. तो बोलताना पण लोक त्याला फोन करून विचारतात, ग्लायकोटिन असतं, गहू खाऊ नका, भरड खा, बाजरी खा, ज्वारी खा. तर मित्रांनो आम्ही रोज संध्याकाळी 3-4 वर्षापासून ठरवून टाकलं, मी रोज संध्याकाळी भाकरीच खातो, आणि मला जाणवलं तुम्ही एक दिवस गहू खाऊन पहा, 3 चपात्या, आणि एक दिवस भाकरी खाऊन पहा, 1 भाकर 1.5 भाकर, तुम्हाला तुमच्या पोटामध्ये झालेला बदल जाणवेल. आमचे तालुका कृषी अधिकारी सन्माननीय चोपडे सरांना विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र देऊन तहसीलदार साहेबांना विनंती करतो की सन्माननीय सर आपण आपल्या श्रीराम दयाराम पाटील सरांना आपण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे. कृषी संजीवनी प्रकल्प तो गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या तालुक्यात राबवला जात आहे, तो महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. तो प्रमाणपत्र देऊन श्री रुपेश राजाराम बिराडे समूह सहायक जामनेर याला प्रमाणपत्र देऊन आपल्या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आपले तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब याच्या दोघींच्या हातात त्याचं पुष्पगुच्छ देऊन आणि प्रमाणपत्र देऊन त्याला सन्मानित करावं. सर्वांनी टाळ वाजवायचं आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मंचावर उपस्थित माझे सहकारी डॉक्टर अभिमन्यू चोपडे तालुका कृषी अधिकारी जामनेर, या कार्यक्रमास उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर, कार्यक्रमाला जरा वेळ झालेला आहे, सर्वांची नामोल्लेख करणं इथं गरजेचं आहे, लेकिन परंतु वेळेचा विचार करता या कार्यक्रमास उपस्थित सर्वच ज्या सामाजिक संस्थांनी या आजच्या मिलेट दौडमध्ये सहभाग नोंदवला, यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल, रोटरी क्लब असेल,
त्यानंतर एनसीसी कॅडेट असतील, या सर्वांनीच अतिशय उत्साहपूर्ण सहभाग याच्या या कार्यक्रमामध्ये नोंदवलेला आहे. चोपडे साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये या तृणधान्याचं आपल्या दैनंदिन आहारामध्ये म्हणा किंवा आपल्या जीवनामध्ये म्हणा कशा प्रकारे महत्त्व आहे याचं सविस्तर विवेचन त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केलेलं आहे. या तृणधान्य वर्षानिमित्त आता मला एक दोन दिवसापूर्वी त्यांचा अशा अशा कार्यक्रमाचं आपण आयोजन करत आहोत आणि तुम्ही या कार्यक्रमाला या असा फोन होता. माझं पदवीचं शिक्षण हे कृषीमध्ये झालेलं आहे आणि पदव्युत्तर शिक्षण देखील कृषीमध्ये झालेलं असल्यामुळं थोडंसं कृषी म्हणजे ज्याही ठिकाणी मी आता काम केलेलं आहे तर कृषी विभागाशी थोडीशी जवळीक आहे माझी. आपुलकीचे संबंध या कृषी विभागाशी माझे नेहमी असतात. त्यामुळं आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय छान पद्धतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी राबवलेला आहे. या तृणधान्याचं जे आपल्या आहारामध्ये जे महत्त्व आहे या बाबतीत एक माझ्या आयुष्यामध्ये घडलेला किस्सा मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो. 2012 ज्यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा मी देत होतो त्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालेलो होतो. इंटरव्ह्यू देताना मला अन्नधान्यामध्ये जी हरित क्रांती झालेली होती त्या हरित क्रांती संदर्भात काही प्रश्न पॅनेलने विचारलेले होते. तर त्यामध्ये त्यांनी असं विचारलं होतं मला की भारत आता हरित क्रांती झालेली आहे, अन्नधान्याने स्वयंपूर्ण आहे. मग यापूर्वी जे जुने लोक होते ते जुन्या काळामध्ये आपल्या आहारामध्ये कोंडा का वापरत होते असा मला प्रश्न त्यांनी विचारला. मला थोडंसं होम सायन्स हा माझा एक विषय होता तर मला ते थोडंसं माहिती होतं की बाबा कोंड्यामध्ये थोडंसे फायब्रस आणि तंतुमय पदार्थ असतात, पचनासाठी ते चांगलं असतं. त्यामुळे मी आयोगाला असं उत्तर दिलं की सर म्हटलं कोंड्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असल्यामुळं पचनशक्ती सुधारते माणसाची आणि जुने लोक जे होते ते याबाबत एकदम जागृत होते. आजचा समाज थोडासा विसर पडला आहे त्याला, परंतु जुने लोक जागृत होते आणि त्यामुळं ते त्यांच्या आहारामध्ये कोंड्याचं प्रमाण त्यावेळी जास्त होतं. मग ते म्हणे की मग आता आपल्याला पचनाची समस्या नाही का? मी म्हणलं सर आहे, मग तरी पण आपण का नाही वापर करत असा त्यांनी मला प्रश्न विचारला. तर मी थोडासा त्यामध्ये कन्फ्यूज झालो, मला त्या पॅनेलला थोडंसं मला पकडायचं होतं. त्यांनी मला बरोबर शब्दजाळामध्ये गुंतवलं आणि मग त्यांनी मला अशा कन्क्लुजनला आणलं की बाबा म्हणजे मी त्यामध्ये असं सांगून बसलो की लोक जे आहेत आजकाल फक्त फास्ट फूड आणि तृणधान्याचे पदार्थ जास्त हे खात आहेत, परंतु कोंड्याचा वापर किंवा तंतुमय पदार्थाचा वापर ते आपल्या आहारामध्ये करतच नाही आहे असं मी त्यांना सांगून टाकलं. मग त्यांनी काय केलं, बेल वाजवली, शिपायाला चहा सांगितला आणि चहा घ्यायला थोडासा फोर्स केला. मला चहासोबत काही एक बिस्किटाचं पाकिट मागवलं त्यांनी आणि मला त्यांनी खूप फोर्स केला. जवळपास अर्धा ते पाऊण तास मला त्यांनी ते बसवून ठेवलं तिथे. दुपारची वेळ होती, साधारण 1:30 सुमारास तो इंटरव्ह्यू चालू होता. त्यांनी ते बसवलं आणि खूप फोर्स केला. आता सिनियर लोकांनी मला सांगितलेलं होतं की बाबा आयोग किंवा जो पॅनल आहे निवड इंटरव्ह्यूचा तो तुम्हाला फोर्स करतो काहीतरी विचित्र गोष्टी करायला, तुम्ही अजिबात ते करायचं नाही किंवा घ्यायचं नाही. तर मी त्यांना म्हटलं सर मला चहा नको आहे, म्हटलं मला घेण्याची आवश्यकता नाही, आपणाला रेस्ट जर हवी असेल तर आपण घ्या म्हटलं. ते ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी माझ्या पुढे चहा ठेवला आणि ते मला घ्याच म्हटले आणि सोबत मग बशीमध्ये एक 2-4 बिस्किटं ठेवली. मी त्यांना काय सांगितलेलं होतं आधी माझ्या उत्तरामध्ये की आजकाल लोक कोंड्याचे पदार्थ त्यांच्या आहारामध्ये घेतच नाहीत, आजकाल फक्त फास्ट फूड आणि इतर जे तृणधान्य आहे तेच फक्त आहारामध्ये खातात. मग त्यांनी काय केलं, ते कप बशी माझ्या पुढे सारली, त्यातले बिस्किट घे म्हणे आणि बुडवते बिस्किट चहामध्ये आणि खा. मी म्हटलं सर का? तर ते मला असं बोलले खाता खाता की म्हणे खाऊन बघ म्हणे बिस्किट, कोंड्याचं बिस्किट आहे ते. म्हणजे त्या इंटरव्ह्यू पॅनलने देखील त्यावेळी म्हणजे सन 2014-15 गोष्ट आहे त्याही वेळी या तृणधान्याचं किंवा या ज्या तंतुमय पदार्थाचं आपल्या आहारामध्ये असणारं जे महत्त्व आहे ते पूर्वापारपासून आपले जुने लोक आपण पाळत आहेत. तर आपणही या निमित्ताने या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे
आपण आपल्या आहारामध्ये या तृणधान्यांचा जास्तीत जास्त समावेश या निमित्ताने करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून या जामनेर शहरामध्ये झालेलं आहे. निश्चितच अशा प्रकारचे कार्यक्रम आपण महसूल मंडळ स्तरावर गावोगावी अरेंज करून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती या तृणधान्य वर्षानिमित्त करूयात असं एक आवाहन मी या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो. आणि या तृणधान्य वर्षाच्या मी सर्व जामनेरकरांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आणि जितू पाटील साहेब पण ते आमच्या शाह पुरवले, ते पण आमचे जोडीदार, त्यांनाही बोलवलं होतं, पण सकाळी येणं शक्य नाही. आजचा रविवारचा दिवस असून सुद्धा सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केलं. मंचावर उपस्थित सर्व आमचे भारंबे सर असतील, श्रीराम रिगेचे श्रीराम पाटील सर असतील, कैलास मगर हो असतील, केयूर पाटील सर असतील, आपले सर्व अधिकारी कर्मचारी असतील, डॉक्टर सहकार्य केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.